आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. सर्वत्र दिवाळी आनंदात उत्साहात साजरी होते. भाजपचे खासदार मनोज कोटक आपल्या सोबत आहेत, प्रकाश गंगाधरे सुद्धा आहेत आणि इतर पदाधिकारी मान्यवर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आजचा दिवस किती महत्त्वाचा आणि किती मोठा आहे, तुम्ही या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी लावली आहे, भूमिपूजनच्या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिलात, काय म्हणाल? सर्वांना दीपावलीच्या मी शुभेच्छा देतो. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाशजी दरेकर यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं कार्य या विभागातील नागरिकांना दिलासा म्हणून इथे झालेलं आहे. एक उपकेंद्र हाऊसिंग फेडरेशनच्या ऑफिसचं एक उपकेंद्र आज आपण विक्रोळीमध्ये भूमिपूजन त्याचं केलं आहे. निश्चित ज्येष्ठ नागरिक असतात, सोसायटीचे पदाधिकारी असतात, चेअरमॅन सेक्रेटरी असतात, त्यांना हाऊसिंग फेडरेशनची संवाद साधण्यासाठी शहरापर्यंत जावं लागायचं. आता हे ऑफिस इथे उघडल्यामुळे निश्चित नागरिकांना दिलासा मिळणार आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पाला गती देणं हे या कार्यालयाचा हेतू आहे. त्यामुळे या विभागातील ज्या गृहनिर्माण संस्था आहे त्यांना देखील याच्यामुळे मार्गदर्शन मिळेल. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही बिझनेस करायलाय, कुठलं बिझनेस केलं तर तुम्हाला चांगलं होते हे बघायसाठी तुम्ही अस्ट्रोलाइट डाउनलोड करा. पहिला कॉल फ्री मध्ये मिळते. दिवाळी हा गोड सण आहे, दिव्यांचा सण आहे, रोषणाईचा सण आहे आणि एकमेकांना भेटवस्तू देण्याचा सण आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना काय भेटवस्तू मिळेल सरकारकडून? मला वाटतं की हे सरकार पुन्हा आल्यानंतर, शिंदे आणि फडणवीस सरकार मुंबईमध्ये परतल्यानंतर, ज्या पद्धतीने मेट्रो प्रकल्प असेल, बाकीचे प्रकल्प असतील, त्याला गती मिळत आहे. हा देखील निर्णय आपण बघाल की हे आमचं सरकार आल्यानंतर झालेला निर्णय आहे. मुंबईकरांच्या छोट्या छोट्या गोष्टीवरतीसुद्धा उपाययोजना करण्याचं काम हे सरकार करतं आहे. पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये काम व्हावं त्याच्यासाठी हे सरकार कार्यरत आहे. मेट्रो प्रकल्प सुरू होतो आहे, कोणत्या तारखेला हा प्रकल्प सुरू होईल आणि जी डेडलाईन देण्यात आली होती ती पूर्ण होईल, नवीन मेट्रो लाईन सुरू होईल? आपण बघितलं असेल की 2.5 वर्ष या मधल्या काळात मेट्रोची सगळी थांबलेली कामं एकत्रितपणे करून मेट्रोचं काम सुरू आहे. आणि इथे जी मेट्रो या विक्रोळी विभागाला जी मेट्रो आपण लाभलेली आहे ती मेट्रो लाईन इथून वर्सोवापर्यंतची पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत ती लाईनवरती मेट्रो धावणार. काल शाखा पाहण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे गेले होते. मुंब्र्यातल्या शाखेचा जो वाद आहे तो आता हायकोर्टात गेला आहे. ठाकरेगड आता हायकोर्टामध्ये जाणार आहे, कोर्टामध्ये जाऊन ती लढाई लढणार आहे. हा जो काही हाय वोल्टेज ड्रामा होता किंवा जो काही संघर्ष होता त्याकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं की आजचा कार्यक्रम आपण बघितला तर हा एक रचनात्मक कार्यक्रम आहे. हाऊसिंग फेडरेशनचं ऑफिस इथे व्हावं त्यासाठी गेले 1.5 वर्ष प्रवीण दरेकर असतील, बाकीचे इतर हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी असतील, हे सक्रिय होते. मात्र वाद करून, कुठल्याही जागेवरती जाऊन आपण वाद करून लोकांचं भलं करू शकत नाही. लोकांचं भलं करण्यासाठी रचनात्मक कामं होणे आवश्यक आहे. संजय राऊत म्हणतात की पोलीस चोरांची सुरक्षा करतायत. मला वाटतंय की राऊत साहेब जे म्हणतात की पोलिसांवरती हे केलेला आरोप योग्य नाही आहे. पोलीस हे निश्चित स्वतःची कामगिरी करत असतात, त्यांना जास्त ताणमध्ये ठेवलं हे देखील योग्य नाही आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या दिवशी आपण त्यांना स्ट्रेस देणं हे देखील योग्य नाही, त्यांची चिंता केली पाहिजे. विरोधकांना कशा शुभेच्छा द्याल दिवाळीच्या आजच्या दिवशी? विरोधकांचे सगळे फुचकेबार निघावे अशी त्यांना शुभेच्छा. बोलण्याबद्दल तर आपण पाहतोय मनोज कोटक यांनी विरोधकांना आपल्या शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.